नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मी पूनम निकम इयत्ता 10वीच्या सामाजिक विज्ञान विषयात प्रकरण 2 भारताचा सांस्कृतिक वारसा परंपरा हस्तकला आणि ललित कला भाग 5। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागात आपण भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यशैलीबद्दल माहिती घेतलेली होती। आजच्या व्हिडिओत उर्वरित जे नृत्य प्रकार आहेत त्यांची माहिती आपल्याला मिळवायची आहे। चला तर पुढचा नृत्य प्रकार बघूया आपण, कथकली। कथकली हे केरळ राज्याचे प्रचलित नृत्य आहे। कथकली शब्द पौराणिक महाकाव्य महाभारतातील प्रसंग आणि संस्कृत मलयालम मिश्रित नाटकानंतर त्यांना कथकली असे म्हटले जाऊ लागले। कथकलीची वेशभूषा घेरदार सुंदर कपडे परिधान त्या ठिकाणी केले जात असते आणि त्यांच्या पात्रांना ओळखण्यासाठी मुखवटा त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी लावला जात असतो। त्याच्यावर विशिष्ट प्रकारचे असे मुखाकृती त्या ठिकाणी तयार केलेली असते। बघा, तुम्ही चित्रात बघू शकतात, हिरवा रंग लावून चेहऱ्यावर आणि त्या ठिकाणी मुखवटा चढवण्यात आलेला आहे। कथकली या नृत्यामध्ये नट कलात्मक मुकुट धारण करून प्रस्तुती करतात। त्यावेळी एकच तेल दिव्याच्या तेजाने प्रकाशित रंगमंचावर पडद्यामागे येऊन स्वतःची ते संगीतमय ओळख करून देऊन तिन्ही लोकांच्या पात्रांना चेहऱ्याच्या हावभाव आणि हस्तमुद्राने ते सजीव करतात। म्हणजे त्या ठिकाणी ते गोष्ट रंगवतात आणि त्याच्या पात्रांना आपल्या हावभावाद्वारेच सजीव असल्याची आपल्याला प्रतिती करवतात। केरळचे कवी श्री वल्लथोड स्थापित कलामंडळामध्ये कथकलीसाठी तसेच कलामंडलम कृष्णाप्रसाद शिवारमण या सगळ्यांनी कथकलीच्या या शैलीला देशविदेशातून प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे। पुढची नृत्यकला आहे कथक नृत्य। कथन करेसो कथक कहावे या उक्तीवरून कथक निर्माण झाले। कथन करे म्हणजे काय, गोष्ट सांगितली जात असते आणि त्याच्यावरून हा नृत्य प्रकार निर्माण झालेला आहे। महाभारतामध्ये श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यासोबतच्या नृत्यकथा आधारित कथक नृत्याचा वैष्णव संप्रदायाच्या शृंगार भक्तीसोबत उत्तर भारतात या नृत्याचा विकास झाला। त्यात एका पायावर गोल गोल फिरून आणि नृत्याचे प्रसंग प्रदर्शित करण्यात येत असतात। या नृत्यात स्त्रीचा पायजमा चुडीदार असतो आणि वर घेर असलेले वस्त्र परिधान केले जात असतात। पंडित श्री बिरजू महाराज, सितारा देवी, कुमुदिनी लखिया यासारख्या कलावंतांनी या कलेला जिवंत ठेवलेले आहे। पुढील नृत्य प्रकार आहे मणिपुरी नृत्य। मणिपूरची प्रजा प्रत्येक उत्सव प्रसंगी हे नृत्य करतात। मणिपुरी नृत्यशैली मुख्यत्वे श्रीकृष्णाच्या बाललीला आणि रासलीला यांवर आधारित आहे। मणिपुरी नृत्याचे 2 प्रकार पडतात, पहिला आहे लास्य आणि दुसरा आहे तांडव। हे लक्षात राहू द्यायचे, मणिपुरी नृत्याचे 2 प्रकार लास्य आणि तांडव आहे। या नृत्याच्या वेळी रेशमाची चोळी परिधान करून कंबरपट्टा बांधण्यात येत असतो, तसेच खाली घेरदार हिरव्या रंगाचा परकर घालण्यात येतो। या हिरव्या घेरदार परकराला कोमिन असे म्हटले जाते। गुरु आमोबी सिंग, आतंबो सिंग, गुरु बिपिन सिन्हा, नैना जवेरी, निर्मल मेहता अशा उच्च कलाकारांनी मणिपुरी नृत्यकलेला देशविदेशात प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने विविध नृत्यकला आपल्याला सांगता येतील। पुढची ललित कला आहे नाट्यकला। मनोरंजनासोबत संस्कार हे भारतीय नाट्यकलेचे वैशिष्ट्य आहे। नाटकांचे संचालन करणारा सूत्रधार आणि विनोदाने आनंद देणाऱ्या विदूषकाच्या जोडीसोबतची नाटके भारताच्या नाट्यकलेचे एक विशिष्ट ओळख आहे। भरतमुनी रचित नाट्यशास्त्र कलाक्षेत्रात प्रचलित आहे।
नाट्यकला ही नाट्यलेखन आणि मंचनद्वारे रंगमंच दृकश्राव्य आणि अभिनयाच्या त्रिवेणी संगमासह आबालवृद्धांचे मनोरंजन आणि लोकशिक्षण करणारी भारताची प्राचीन कला आहे. म्हणजेच यामध्ये दृकश्राव्य आहे, आपण ते नाटक बघूही शकतो, ऐकूही शकतो आणि अभिनय देखील समजू शकतो. आणि अशा पद्धतीने लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांचं मनोरंजन करणारी ही एक कला आहे. या कलेमध्ये सर्व कलांचा समन्वय झालेला आहे. नाट्यकलेचे वर्णन करताना भरतमुनी म्हणतात, असे कोणतेही शास्त्र नाही, असे कोणतेही शिल्प नाही, अशी कोणतीही विद्या नाही की असे कोणतेही कर्म नाही जे नाट्यकलेमध्ये नाही. भरतमुनी रचित प्रथम नाटकाचे कथानक देवासुर संग्राम हे होते. संस्कृत साहित्यात महाकवी भास यांनी महाभारतावर आधारित कर्णभार, उरुभंग आणि दूतवाक्यम यासारख्या नाटकांचा वारसा आपल्या भारतीयांना दिला आहे. तर महाकवी कालिदास यांनी अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोवर्षियम तसेच मालविकाग्निमित्रम या अत्यंत प्रसिद्ध नाटकांच्या रचना त्यांनी केलेल्या आहे. याशिवाय प्राचीन काळात नाट्यकला क्षेत्रात अनेक नाटककार झाले की ज्यांनी संस्कृत नाट्यकलेला अधिकच समृद्ध बनवले. गुजरातच्या नाट्यकलांमध्ये जयशंकर सुंदरी यांचे नाव अग्रगण्य आहे. याशिवाय अमृत नायक, बापूलाल नायक, प्राणसुख नायक, दीना पाठक, जशवंत ठाकर, उपेंद्र त्रिवेदी, प्रवीण जोशी, सरिता जोशी, दीपक धिवाला वगैरे यांचे योगदान फार मोठे आहे. देशी नाटक समाज आणि अन्य नाट्यसंस्थांचे योगदान पण नोंदपात्र आहे. म्हणजे या ठिकाणी अभिनयाद्वारे लोकजागृती निर्माण करण्याचं कार्य केलं जात होतं. अशाच पद्धतीने लोकजागृती निर्माण करण्याचं कार्य भवाईद्वारे देखील केलं जात असतं. चला मग भवाईबद्दल आपण माहिती घेऊया. शास्त्रकारांनी भवाईला भावप्रधान नाटक असे म्हटलेले आहे. भवाई हे असाई ठाकर यांच्याद्वारे सुरू केले गेले आणि त्यानंतर गुजरातचे सुमारे 700 वर्ष जुनी विशिष्ट प्रकारची ही नाट्यकला पुढे प्रचलित आली. कमी खर्चात लोकशिक्षणासह मनोरंजन करणारी या नाट्यकलेला सोलंकी युगात प्रोत्साहन मिळाले. अधिकांश पडद्याशिवाय केले जाणारे हे नाटक आहे. या ठिकाणी कुठलं स्टेज वगैरे नसतं, अगदी साध्या ठिकाणीसुद्धा हे नाटक भजवलं जात असतं. त्यामध्ये सौम्य शैलीचे विनोद आणि भुंगळ वाद्यासोबत संगीतप्रधान नाटके आणि वेश त्या ठिकाणी घेतले जात असतात. त्यात विविध प्रकारचे वेश घेतले जातात, जसा रामदेवचा वेश, झंडा झुलनचा वेश, कजोडाचा वेश, असे विविध वेशद्वारे त्या ठिकाणी भवाई सादर केली जात असते. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे वेशच भवाईचे वैशिष्ट्य आहे. भवाईच्या विषयवस्तूमध्ये म्हणजे भवाई जे सादर केले जात असतं त्यामध्ये मुख्यतः सामाजिक कुप्रथांचा प्रतिकार यांचा पण समावेश केला जात असतो. गुजरातमध्ये कन्या विकास, बेटी बचाव यासारख्या कार्यक्रमांसाठी रंगला रंगली यासारख्या पात्रांसोबत भवाई नाट्यप्रयोग सादर केला जात असतो. भवाई सादर करणारे भवाई भुंगळ वाजून माताजीची स्तुती करतात आणि त्या ठिकाणी भवाई सादर केली जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण विविध ललित कला बघितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुजरातमधील जे लोकनृत्य आहेत त्याबद्दल विशेष माहिती मिळवूया. धन्यवाद.